वेलकम टू महास्पर्धा। सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला नकार दिल्यानंतर आता मराठा समाजाला आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी असलेलं 10% आरक्षण म्हणजेच इकॉनॉमिकली वीकर सेक्शन EWS हे आरक्षण मिळणार आहे। EWS हे आरक्षण मराठा समाजाशिवाय इतर प्रवर्गाला सुद्धा मिळणार आहे। ते कसं? तर आज घडीला ज्या प्रवर्गाला कोणतंही आरक्षण मिळत नाही त्या प्रवर्गाला सुद्धा मराठा समाजासोबतच हे EWS आरक्षण मिळणार आहे। त्यासाठी संबंधित तहसीलदार कार्यालयात दिलेल्या नमुन्यात अर्ज सादर करायचा आहे। त्यासाठी लागणारी कागदपत्रे कोणती आणि कोणत्या निकषाखाली हे प्रमाणपत्र दिले जाणार आहे त्यासंबंधित आपण चर्चा करणार आहे। मित्रांनो, या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशी माहिती आपल्या समाजबांधवापर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करून सहकार्य करा। तहसील कार्यालयात अर्ज सादर केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे अशा फॉर्मॅटमध्ये EWS प्रमाणपत्र मिळणार आहे। हे राज्य शासनाच्या सेवेत प्रवेश घेण्यासाठी किंवा सेवेत नोकरी करण्यासाठी हे प्रमाणपत्र ग्राह्य असेल। जर तुम्हाला केंद्रीय सेवेत किंवा केंद्रीय शैक्षणिक संस्थेत प्रवेश घ्यायचा असल्यास याचं फॉर्मॅट हे वेगळं असणार आहे। हे राज्य शासनाच्या सेवेसाठी प्रमाणपत्र आहे। या प्रमाणपत्रावर तुमचं नाव, तुमचा पत्ता आणि तुमच्या कोणत्या कॅटेगरीचा कोणता प्रवर्ग आहे तो यामध्ये नमूद असणार आहे। शिवाय तुमच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पादन किती आहे हे सुद्धा यावर नमूद असणार आहे। आणि हे प्रमाणपत्र तहसीलदार यांच्या सही शिक्क्याने हे प्रमाणपत्र तुम्हाला मिळणार आहे। त्यासाठी तुम्हाला एक अर्ज करायचा आहे। त्या अर्जामध्ये एक हमी द्यायची आहे की मी जी माहिती देत आहे ती सर्व माहिती बरोबर आहे आणि ही माहिती खोटी असल्यास मला नोकरीतून काढून टाकण्यास हरकत नाही, शिवाय माझा प्रवेश रद्द करण्यास हरकत नाही। त्याचबरोबर तुम्हाला ही माहिती खोटी दिली म्हणून तुमच्यावर फौजदारी गुन्हा देखील दाखल केला जाऊ शकतो। आणि त्यात शेवटी असं नमूद केलेलं आहे की होणाऱ्या सर्व कारवाईस मी स्वतः जबाबदार असणार आहे। त्यामुळे मित्र हो, तुम्ही अर्ज सादर करत असताना कोणतीही खोटी माहिती देऊ नका। पुढे जाऊन तुमच्यावर फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकतो किंवा तुमचा प्रवेश रद्द होऊ शकतो, तुमची नोकरी जाऊ शकते। आता आपल्याला हे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी पात्रता कोणती आहे ते पाहायचं आहे। तर महाराष्ट्र राज्य सेवेत प्रवेश करण्यासाठी आपण इथे पात्रता पाहूया। तर आपल्या कुटुंबाचं एकत्रित वार्षिक उत्पन्न हे 8 लाखाच्या आत असलं पाहिजे। ही सगळ्यात महत्त्वाची आणि ही एकमेव अशी महत्त्वाची अट आहे राज्य शासनानं घालून दिलेली। त्याचबरोबर अशी एक अट आहे की या आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी ती व्यक्ती किंवा तिचे कुटुंब महाराष्ट्र राज्यात 13 ऑक्टोबर 1967 पूर्वी रहिवासी असणं आवश्यक आहे। म्हणजे हा अर्ज सादर करत असताना तुम्हाला एक पुरावा द्यायचा आहे जो की तुमच्या कुटुंबातील आई वडील किंवा आजी आजोबा किंवा इतर आपले घरातील व्यक्ती यांचा एक जन्माचा पुरावा द्यायचा आहे की ह्या व्यक्ती 13 ऑक्टोबर 1967 पूर्वीपासून महाराष्ट्रात रहिवास करत आहेत। हे खूप महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे। काही जणांना हा पुरावा मिळत नाही त्यामुळे त्यांना आरक्षणाचा लाभ घेता येत नाही। SABC आरक्षणाचा लाभ घेण्यासाठीसुद्धा अशाच अटी होत्या, तेव्हासुद्धा बरेच जण वंचित राहिले होते। त्यामुळे तुम्ही हा पुरावा सादर करणे खूप महत्त्वाचे आहे। मित्रांनो, इथे एक गोष्ट लक्षात घ्या, राज्य शासनाचं प्रमाणपत्र जे मिळणार आहे म्हणजे राज्य शासनाच्या सेवेत नोकरी करण्यासाठी किंवा शैक्षणिक संस्थेत प्रवेश घेण्यासाठी 2 अटी महत्त्वाच्या आहेत। त्यातली एक अट आहे तुमच्या कुटुंबाचं एकत्रित वार्षिक उत्पन्न हे 8 लाखाच्या आत असलं पाहिजे आणि तुम्ही 13 ऑक्टोबर 1967 पूर्वी महाराष्ट्राचे रहिवासी असला पाहिजे। या 2 अटी महाराष्ट्र राज्याने घालून दिलेल्या आहेत। पण जर तुम्हाला केंद्रीय पातळीवर प्रवेश घ्यायचा असेल किंवा केंद्र शासनाच्या सेवेत नोकरी करायची असेल तर तुम्हाला इतर काही अटी घालून दिलेल्या आहेत। ती म्हणजे तुम्ही राहत असलेल्या घराचं एरिया हा 1000 स्क्वेअर फूट एवढा असला पाहिजे। त्याशिवाय तुमची जमीन ही 5 एकराच्या वर नसली पाहिजे। त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, फक्त 8 लाखाची एकच अट इथे खूप महत्त्वाची आहे। तुमच्या कुटुंबाचं 8 लाखापेक्षा जास्त उत्पन्न नसेल तर तुम्ही EWS या आरक्षणासाठी पात्र आहात। आता हे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी तहसील कार्यालयात जो अर्जाचा नमूद आहे त्यासोबत तुम्हाला इतर काही आवश्यक कागदपत्रं जोडावायची आहेत। ती कोणती? ओळखीचा पुरावा, रहिवासी पुरावा, वयाचा पुरावा आणि तुमचा वार्षिक उत्पन्नाचा पुरावा हे तुम्हाला जोडायचं आहे। त्यानंतर तुम्हाला तहसील कार्यालयातून 30 दिवसाच्या आत हे प्रमाणपत्र
मिळणार आहे. आता अर्जासोबत सादर करावयाची कागदपत्रे कोणती? तर ओळखीच्या पुराव्यामध्ये तुमच्याकडे आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, पॅन कार्ड किंवा तुमच्याकडे नरेगा जॉब कार्ड आवश्यक आहे. यापैकी कोणतंही एक असलं तरी चालेल. शिवाय तुमच्याकडे तुम्ही राहत असलेला रहिवासी पुरावा म्हणून सादर करावयासाठी आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, 7-12-8 किंवा घरपट्टी, पाणीपट्टी भरल्याचा पुरावा सादर करावायचा आहे. त्यासोबत एखादं कुटुंब जर बाहेरील राज्यातून महाराष्ट्र राज्यात स्थलांतरित झालं असेल तर त्यांना शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, लाईट बिल, फोन बिल किंवा ड्रायव्हिंग लायसन यापैकी 2 कागदपत्र सादर करावायची आहेत. वयाचा पुरावा म्हणून तुम्हाला जन्मदाखला, जन्मतारीख असलेले शालांत परीक्षा प्रमाणपत्र म्हणजे 10वीचं परीक्षा प्रमाणपत्र आवश्यक आहे. आणि ते नसल्यास तुम्हाला बोनाफाईड किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा शाळेत प्रवेश घेतलेला प्रमाणपत्र यापैकी कोणतंही एक डॉक्युमेंट सादर करावे लागणार आहे. उत्पन्नाचा पुरावा, यामध्ये तुमच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे एकत्रित वार्षिक उत्पन्न आहे, ते 8 लाखापेक्षा कमी असलं तर तुम्ही हे प्रमाणपत्र मिळवू शकता. अशा प्रकारे सर्व डॉक्युमेंट घेऊन अर्ज सादर केल्यानंतर तुम्हाला 30 दिवसाच्या आत हे प्रमाणपत्र मिळणार आहे. आणि मराठा समाज किंवा इतर जे आज घडीला कोणत्याही आरक्षणाचा लाभ घेत नाहीत त्यांनाच हे प्रमाणपत्र मिळणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर हे प्रमाणपत्र काढून घेण्यासाठी तहसील कार्यालयात अर्ज करावयास हरकत नाही. मित्रांनो, यासंबंधी काही तुमच्या अडचणी असतील तर तुम्ही टेलिग्रामला मला मेसेज करू शकता किंवा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्यावर तुम्ही क्लिक करून माझ्याशी संपर्क साधू शकता. हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या समाजबांधवांना जरूर फॉरवर्ड करा. थँक्स फॉर वॉचिंग महास्पर्धा.